ग म मुळे स्मृती व्याख्यानमालेचे गेल्या 13 वर्षापासून नगरमध्ये आयोजन करण्यात येते. यंदा 25 ते 29 मे दरम्यान सावेडीच्या माऊली सभागृहात दररोज सायंकाळी 6 ते 8:30 या वेळेत ही व्याख्यानमाला होणार आहे. राष्ट्रभक्तीने प्रेरित असलेल्या विषयांचे मंथन करणारे राष्ट्रीय स्तरावरील दिग्गज वक्त्यांची उपस्थिती यंदाच्या व्याख्यानमालेला लाभली आहे अशी माहिती विचार भारतीचे अध्यक्ष अरुण कुलकर्णी यांनी दिली. यावर्षी उद्घाटन 25 मे रोजी सायंकाळी 6 वाजता वेदांताचार्य पुंडलिक जंगले शास्त्री महाराज यांच्या आशीर्वचनाने होणार आहे. व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प माजी न्यायमूर्ती प्रकाश उईके हे नागरिकता कानून ते समान नागरी कायदा या विषयाने गुंफणार आहेत. 26 मे रोजी पत्रकार आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विचारवंत उदय निरगुडकर यांचे अमृतकाळातील रामराज्यापुढील आव्हाने या विषयावर व्याख्यान होईल. 27 मे रोजी लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन या तृतीय पुष्प गुंफणार आहेत. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या विनीता तेलंग या वारसा अहिल्यादेवीचा वसा समाजकारणाचा या विषयावर त्यांची प्रकट मुलाखत घेणार आहे. 27 मे रोजी संस्कार भारतीचे महामंत्री आशुतोष अडोणी यांचे रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले या विषयावर व्याख्यान होणार आहे. व्याख्यानमालेचा समारोप 28 मे रोजी केरला स्टोरीचे निर्देशक सुदीप्त सोयन यांचे केरला स्टोरी ते बस्तर स्टोरी एक दाहक निर्मितीचा अनुभव या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे. नगर शहरातील आणि जिल्ह्यातील श्रोत्यांनी राष्ट्रभक्तीने प्रेरित असलेल्या विषयांचे मंथन करणाऱ्या या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन विचार भारतीचे सहसचिव महेंद्र जाखेटे आणि संयोजन समितीने केले. ई नवा माढा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.